आणि सांगतोय सर, माझे मित्र जाधव सर, चिमंदर सर, देशमुख सर, त्याचबरोबर बीआरसीचा इतर स्टाफ, माझे सहकारी मित्र सर्व आरपी, तुम्ही पूज्य गुरुजन वर्गातील सर्व पूज्य गुरुजन वर्गान, खरं म्हणजे भारावून गेलो मी की साधन व्यक्तीवर तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखवला आणि आम्ही साधन व्यक्ती तुम्हाला मनमोकळेपणानं बोलू शकलो आणि विचाराची देवाणघेवाण करू शकलो आणि तुम्ही आम्हाला ऐकून घेतला. खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये इंग्लिशमध्ये सगळं मार्गदर्शन झालं, तिथली मार्गदर्शिका इंग्रजीतली होती आणि अध्यापन त्यांच्या मनात आलं तर हिंदी बोलले ते, अन्यथा 100% इंग्लिश. ते काही कमी नव्हतं, ते विद्या प्राधिकरणाचे त्याचबरोबर एनसीआरटीचे आणि एमएचआरडी मिनिस्ट्रीतले सर्वोच्च पदावरचे शिक्षण विभागातले विभाग प्रमुख होते. त्यांनी त्या दर्जाचं बोललं आणि आम्ही ते घेऊन आणि आम्हाला सुदैवानं माननीय संचालक डीएम पाटील साहेब यांनी जी भाषांतरित केलेली जी पुस्तिका आहे याच्या आधारावरती आम्ही आमचा प्रयत्न करून निश्चितपणानं या कार्यपुस्तिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे भीती मनामध्ये होती आणि तुमच्यासारखंच माझ्याही मनात भीती घातली होती की चाकूरचं प्रशिक्षण म्हटल्यावर तू तिथं टिकत नाही, तुझी ऑर्डर बदलून आलेली आहे. मित्रांनो, बिलकुल तसं काय नाही आहे, ते वाक्य तुम्ही खोडून टाकलात, मला पाहिजे तेवढं आणि पाहिजे तेवढ्या प्रकारे मलाच मिळेल तर आमच्या 5 लोकांना केला. वेळोवेळी आम्ही जेवढे संकल्पना तुम्हाला स्पष्ट देता येतील तेवढा आमच्या भाषेमध्ये ज्ञानात भर घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याकडनं एक अपेक्षा तेवढं व्यक्त करतो की जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं, वेळोवेळी काही अडचण आली तर आपल्यात समन व्हावा, चर्चा व्हावी. आणखी एक निरोप फक्त माझ्या येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यापर्यंत जावा की फक्त वेळेत यावं, वेळेत बसावं आणि तुम्ही जसं सिद्धीनं राहिला तेवढीच येणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा व्यक्त करतो. सर्व बीआरसीच्या कुटुंबाचं, कुटुंब प्रमुखांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. जय जय.